नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। फेडची मिनिट्स जाहीर होणार होती, ती जाहीर झाली, त्यामुळे वेगळं काहीच नव्हतं। व्याज दर वाढवल्यामुळे ग्रोथमध्ये मंदी येण्याची शक्यता आणि फेड 2 वेळेला 0.50 एवढा व्याजाचा दर वाढवेल याची निश्चिती फेडची मिनिट्स बघून झाली। अमेरिकेमध्ये गॅसच्या किमती 9.2 डॉलर्स MMBTU एवढ्या झाल्या आणि आपण गॅस आयात करतो, त्यामुळे गॅसच्या किमती वाढणं आपल्यासाठी त्रासदायक आहे। आता गाड्या खरेदी करणं महाग पडेल, कारण थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम वाढेल, पण या क्षेत्रात ज्या कंपन्या काम करतात त्यांना फायदा होईल, म्हणजेच न्यू इंडिया इन्शुरन्स आणि ICICI लोंबार्ड। GMM फाउंडरने एका शेअरला 2 शेअर बोनस दिला, 3 रुपये लाभांश दिला। NBCC ऑगस्टपासून FNO-मधून बाहेर पडेल। अशोका बिल्डकॉनचे रिझल्ट चांगले आले, कोलगेटचे रिझल्ट पण चांगले आले, पण मदरसन वायरिंगचे रिझल्ट साधारण आले। कोल इंडियाचा रिझल्ट चांगला आला तर टॉरेंट फार्मा फायद्यातून तोट्यात गेली, पण टॉरेंट फार्मानी एकास एक बोनस दिला, 23 रुपये लाभांश दिला। या लाभांशामध्ये 15 रुपये स्पेशल डिव्हिडंड आणि 8 रुपये फायनल डिव्हिडंड असा एकंदर 23 रुपये आपण समजून घ्यायचा आहे। इंडिगोचा रिझल्ट खराब लागला, बाटाचा रिझल्ट चांगला आला, BPCLचा रिझल्ट खराब आला, अपोलो हॉस्पिटलचा रिझल्ट अपेक्षेपेक्षा कमी, तर व्हर्लपूलचा रिझल्ट कमजोर आला। भारतीय एअरटेलमध्ये भारती आणि सिंगटेल या दोघांचाही हिस्सा आहे, तर सिंगटेल त्यांच्या हिश्यापैकी काही हिस्सा विकणार आहेत। ITIचा रिझल्ट चांगला आला, असाही इंडियाचं उत्पन्न फायदा रेव्हेन्यू सगळं वाढलं, त्यांनी 2 रुपये लाभांश दिला। देव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तोट्यातून फायद्यात आली। IOB आणि सेंट्रल बँक दोन्हीचंही खाजगीकरण होणार आहे, त्यामुळे दोन्हीचेही शेअर तेजीत होते। V-Mart चा रिझल्ट चांगला आला, सुझलॉनचा कमजोर आला। HEG तोट्यातून फायद्यात आली, तर DFM फायद्यातून तोट्यात गेली। पॉलिफ्लेक्सचा फायदा वाढला, इमामीचा रिझल्ट चांगला आला, ॲस्ट्रा मायक्रोवेव्हचा रिझल्ट खराब आला, तर नाल्कोचा रिझल्ट चांगला आला। भारतीय एअरटेलला मूडीजनी अपग्रेड केलं, BA1चं BAA3 असं अपग्रेडेशन केलं, पण मूडीजनी मात्र भारताचं जे ग्रोथचं अनुमान आहे ते कमी केलं। एशियन ग्रॅनाइटोच्या 25-30 ऑफिसवर आयकर विभागाची धाड पडली। अपोलो हॉस्पिटलचा शेअर तर रिझल्ट खराब आल्यामुळे पडतच होता, पण अपोलो हॉस्पिटलने असं सांगितलं की फार्मसी डिस्ट्रीब्युशनच्या बिझनेसचं रिऑर्गनायझेशन करण्यासाठी त्यांनी 88 कोटीची तरतूद केली होती। हे रिऑर्गनायझेशन आम्ही सध्या वातावरण चांगलं नसल्यामुळे रहित करीत आहोत। हे सांगता क्षणी अपोलो हॉस्पिटलचा रिझल्ट शेअर 100 ते 125 रुपये वाढला। सरकार पेपरच्या आयातीसाठी काही निर्बंध घालणार आहे आणि त्याचप्रमाणे
तांदूळाच्या निर्यातीवर काही बंधनं घालणार आहे. 5 कमॉडिटी बॅनमध्ये सरकार समावेश करणार आहे 5 कमॉडिटीचा. तर 201 प्रकारच्या कागदांची आयात होते, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर, वॉलपेपर, ग्लेज पेपर, कोटेड पेपर यांचा सगळ्यांचा समावेश आहे. तर या सगळ्याच्या आयातीसाठी रजिस्ट्रेशन करणं सरकारने अनिवार्य केलं. 1 ऑक्टोबर 2022 पासून हे पोर्टल चालू होईल. पेपर इम्पोर्ट रजिस्ट्रेशन जे असेल ते 75 दिवस व्हॅलिड राहील आणि कमीत कमी 5 दिवस आधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. अडाणी ग्रुपची जी ओपन ऑफर आहे ती 6 जुलै ते 19 जुलै या दरम्यान ही ओपन ऑफर आहे. तर अडाणी हे होलीसेबचा जो ACC आणि अंबुजामध्ये स्टेक आहे ते घेणार आहेत, त्या संबंधात ही ओपन ऑफर आहे. हिंदुस्तान झिंकनी 50.1% शेअर तारण म्हणून ठेवले. व्होडाफोन आयडियामध्ये सरकार 33% स्टेक घेणार आहे आणि सेबीनी सरकारला ओपन ऑफर आणण्यापासून सूट पण दिली आहे आणि सरकार कर्जाचं रूपांतर इक्विटीमध्ये करणार आहे. अरविंदो फार्माच्या कॅन्सरवरच्या औषधाला USFDA मान्यता मिळाली आहे. L&T एज्युटेक यांनी ATCTE बरोबर करार केला आहे. तर हा करार कशासाठी, तर इंडस्ट्री आधारित जे कोर्सेस आहेत त्याच्या डिलिव्हरीसाठी हा करार करण्यात आला आहे. कोल इंडिया भारत कुकिंग कोलमधला 25% स्टेक परमिशन मिळाल्यानंतर विकणार आहे. मारुती 6 एअरबॅगची जी नियमपूर्ती होती त्याच्यासाठी मारुती काही मुदत मागून घेतो आहे. ETG लॉजिस्टिक्सबरोबर अशोक लेलँडनी करार केला आहे. मुडीजनी भारतचं GDPचं अनुमान जे आहे ते कमी केलं 9.1 वरनं 8.8% एवढं केलं आणि 2023 साठी मात्र 5.4% हे अनुमान कायम ठेवलं. निटको टाईल्सचा तोटा कमी झाला आणि त्यांची आय पण वाढली. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. आज सारखे लाईट पण जात आहेत आणि इंटरनेट पण जात आहेत, त्यामुळे व्हिडिओ देण्यामध्ये थोडासा गोंधळ झाला असेल तर तुम्ही सर्वांनी एवढं समजावून घ्या ही माझी नम्र विनंती आहे. नमस्ते.